शिर्डी शहरातील वॉर्ड क्रमांक 15 मध्ये असलेल्या नगर पंचायतीच्या कचरा डेपो मधून मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटल्यानं परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर त्रस्त झालेत। माजी नगराध्यक्ष अनिता जगताप यांच्यासह या भागात राहणाऱ्या रहिवासी महिलांनी कचरा डेपोवर जाऊन या ठिकाणी येणारी कचऱ्याची वाहनं अडवली। याप्रसंगी अनिता जगताप यांनी सांगितलं की शिर्डी नगर पंचायतीच्या सत्ताधाऱ्यांनी 7 दिवसात कचरा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन निवडणुकीच्या दरम्यान दिलं होतं। 7 महिन्यांचा कालावधी उलटला तरी कचऱ्याची विल्हेवाट लावू शकले नाही। या ठिकाणी आणून टाकलेल्या कचऱ्यामुळे मोठी दुर्गंधी सुटल्याने येथील नागरिकांचे आणि रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले। या ठिकाणची असणारी हॉटेल बंद करण्याची वेळ व्यावसायिकांवर येत आहे। 15 क्रमांक वॉर्डात दुर्गंधी पसरली असून याकडे जाणीवपूर्वक सत्ताधारी दुर्लक्ष करीत आहेत। नगरपंचायतीच्या सत्ताधाऱ्यांनी सदर कचरा डेपो बंद न केल्यास उपोषण करणार असल्याचा इशारा अनिता जगताप यांनी यावेळी दिला। नमस्कार। साईबाबाच्या पवित्र भूमीमध्ये आज वार्ड क्रमांक 15 मध्ये जो कचरा डेपो तयार केलेला आहे, बघा 2018 बाबांची शताब्दी देऊन येणार आहे आणि त्याची सुरुवात कचऱ्याची केलेली आहे। तुम्ही सांगा जनतेला, माझा एक प्रश्न आहे, तुम्ही सांगा रोड झाडून रस्ते स्वच्छ होतात का? अजूनही 8.5 वर्षापूर्वी मला जो हा कचऱ्याचा त्रास झाला, मला तर त्यांनी चॅलेंज केलं होतं आणि त्यातही तुम्ही 7 दिवसात खुर्ची सोडा आणि आम्ही तो कचऱ्याचा प्रश्न मिटवतो म्हणे। अहो 7 दिवसात कचरा काय, 7 महिने उलटून गेले तरी अजून जो प्रश्न प्रलंबित आहे तो तसाच आहे। माझ्या कार्यकालामध्ये 12 लाखापर्यंत मी तो कचऱ्याची विल्हेवाट लावत होती। आता यांना 25 लाख देऊन सुद्धा ती कचऱ्याची विल्हेवाट लागल्यात गेलेली नाही। म्हणून या निमित्ताने नगराध्यक्षांना सांगू इच्छिते, मला जसा खुर्ची सोडायला लावली होती तुम्ही, आता तुम्ही सुद्धा खुर्ची सोडा। मला तर वाटतं तुमच्याकडनं हा कचऱ्याचा प्रश्न मिटणार नाही। आणि तसं बघायला गेलं असं त्यांना मी सांगू इच्छिते, मी 7 महिने जर हा त्रास सहन केला, माझ्या जनतेने माझं ऐकलं, त्यांनी पण तो त्रास सहन केला, पण आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे पाऊस चालू आहे, पावसामुळे त्या कचऱ्याचा खूप घाण वास येत आहे, दुर्गंधी पसरलेली आहे आणि प्रत्येकाचे मुलं बाळ इथे आजारी पडलेले आहे। आता याला जबाबदार कोण? तर नगराध्यक्षांना या निमित्ताने सांगू इच्छिते, तुम्ही तुमच्या वॉर्डमध्ये हा कचरा नेऊन टाका, मग कसा वास येतो ते बघा, मग समजेल तुम्हाला। नाही आता S9 चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना माहीत आहे, तुम्ही माझे बऱ्याच वेळेस या बाबतीत मुलाखत घेतली, पण माझी भूमिका आज एकच, त्यांना मी इथे कचरा टाकू देणार नाही। त्यांनी इथले मी आता कचऱ्याच्या गाड्या इथे उभ्या आहेत, मी त्या पाठवून देणार आहे आणि आज शेवटचा दिवस आहे त्यांचा। जर त्यांनी इथं टाकण्याचा प्रयत्न जर केला तर मी त्या कार्यालयासमोर नगरपंचायतीच्या तिथे मी पूर्ण गाड्या खाली ओतून देणार आहे, आता पूर्ण कचरा तिथे मी टाकणार आहे। पण त्यांनी माझ्यावर अशी वेळ आणू नये, कारण मी पण गावचा एक प्रतिनिधी आहे, मी पण तिथं नगरसेवक म्हणून काम करत आहे, मला पण हे करायला त्यांनी लावू नये। पण आज त्यांनी हा कचरा मात्र इथून हटवल्याच गेला पाहिजे, माझी ही लास्ट भूमिका आहे। धन्यवाद। तर येथील एका महिलेनेही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। कचऱ्यापासून आहे ना आम्हाला इतकी तकलीफ आहे, रात्रंदिवसाच्या झोपा नाही येते, कुत्रं मेलं तिथं आणून टाकायचं, डुकर मेलं तिथं आणून टाकायचं। आमचे पोरं सोरांना खेळायला जागा नसल्यामुळे आमचे पोरं सोरं त्या घाणीत खेळतात, आजारी पडतात। आम्ही गरीब लोकांनी कुणी कोणते बिल भरायला पैसा आणावे आणा, त्याच्यामुळे ना या कचऱ्याची तुम्ही लवकर सुयोध्या करा, हो कचरा आम्ही इथं टाकून देणार नाही। याप्रसंगी स्थानिक नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे, S9 मीडिया, शिर्डी।